भाजपच्या काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याआधी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत असलेले आमदार जे सध्या भाजपमध्ये आहेत असे काही आमदार शरद पवार यांच्या भेटीला आले होते असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आमच्या काही आमदारांना धमकावून आणि आमिष दाखवून पक्षात घेतलं. आता ते परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत येऊ इच्छित आहेत यावर पक्षाकडून लवकरच निर्णय होईल असा गोप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांना भेटणारे भाजपचे आमदार कोण अशी चर्चा आता रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीला शक्तिहीन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात मेगा भरती केली होती. मात्र आता याच मेगा भरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे 12 विद्यमान आमदार आणि 1 राज्यसभा खासदार सत्ताधारी महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ घडली. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जवळीक केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे पक्षांतर करून फसलेले आमदार पुन्हा आता सत्ताधारी असणाऱ्या 3 पक्षांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहेत. तुम्हाला काय वाटतंय, जे पक्ष सोडून गेले होते त्यांना परत पक्षामध्ये घ्यावं का, किंवा भाजपाचे आमदार खरंच शरद पवार यांच्या संपर्कामध्ये असतील का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अशीच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढील व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.